इवा स्पेशल आज अपन दाल तड़का जीरा राइस अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारी अशी रेसिपी बनवतोय. राइस एकदा करून बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दाल फ्रायसाठी दाळ शिजून घेते, त्यासाठी मी या वाटीवरून दाळ भिजून ठेवली, 10 मिनिटं पाण्यात भिजून ठेवली, दुप्पट झाली ती भिजून. कुकर घेतला, कुकरमध्ये शिजवणार आहे मी. त्यात 3 वाट्या असं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे 1 ग्लास पाणी घालतात मी. त्यातच मी टोमॅटो, 1 मोठा टोमॅटो घेतला मोठे तुकडे, आणि 1 मिरचीचे तुकडे. या पद्धतीने दाळ केली तर पटकनही होते आणि चविष्टही होते. त्यात 1/2 चमचा हळद, शिजतानाच हळद घातली तर मस्त असं पिवळं धमक दाळ येते, आणि 1 चमचा तेल. झाकण लाव. मी 3 शिट्ट्या उ देणार आहे, भिजवलेली दाळ असल्यामुळे तुमच्या कुकरला किती शिट्ट्यांमध्ये मऊ शिजते ते बघायचं. मस्त मऊ शिजून घ्यायची लोण्यासारखी. जिरा राईस सेट मी बारीक तांदूळ घेतला, आपला नेहमीचा जो भाताचा तांदूळ असतो तो, आमच्याकडे त्याच तांदळाचा जिरा राईस आवडतो. बासमतीचा चिवटून जातो थोडा गार झाल्यावर. 1 वाटी तांदूळ घेतला आहे मी आणि धुवून घेतला 10 मिनिटं. फक्त धुतलेला पडू दिला, भिजवला नाही. बारीक तांदूळ असल्यामुळे भिजवायची गरज नसते त्याला. त्यात मी ज्या वाटीभरून तांदूळ घेतले त्याच वाटीत 2 वाट्या पाणी टाकून घेते. आणि काही वेळेस जुना तांदूळ राहिला तर पाणी जास्त लागतं, आणि या दिवसात आता नवा तांदूळ येईल, पाणी कमी लागेल, म्हणजे तुम्ही अंदाजाने पाणी घालायचं. पाणी आधी गरम करून घ्यायचं. पाण्यावर झाकण ठेवलं होतं मी लवकर उकळण्यासाठी. उकळलं आहे आपलं पाणी, आता तांदूळ टाकून घ्यायचा. गॅस एकदम मध्यम ठेवायचा आणि झाकण नाही लावायचं सुरुवातीला. 3 मिनिटं झाले, झाकण न लावता शिजतोय आपण. आपल्याला असा अर्धा कच्चा भात शिजवायचा आहे, खूप असं मऊ नाही शिजवायचा. थोडंसं पाणी राहिलं का बघायचं, अजून थोडं पाणी राहिलं आहे तोपर्यंत झाकण नाही लावलं आहे मी. जर झाकण लावलं तर सगळा चिकट चिकट भात होऊन जाईल. आपल्याला पाहिजे मोकळा मोकळा जिरा राईससाठी. आणि असं शिजून जिऱ्याची फोडणी करून जिरा राईस बनवला, म्हणजे जिऱ्याचा मस्त ताजा सुगंध राहतो. आणि जिराही असं खूप शिजत नाही, आधी राईसमध्ये शिजवला ते नरम होऊन जातं, त्याचं सगळी टेस्ट चालली जाते, आणि राईसलाही पिवळा कलर येऊन जातो. थोडं पाणी राहिलं आहे तर एवढं पाणी राहिलं तेव्हाच मी झाकण लावते. आणि गॅस एकदम कमी करायचा, एकदम कमी म्हणजे गॅस बंद होईल एवढा, जर फिरवला तर बंदच होईल एवढा लोवर ठेवायचं. झाकण ठेवलं आणि 1-4 मिनिटं असं वाफेवर शिजू द्यायचं. 1-2 मिनिटं झाले, गॅस बंद करते मी. मस्त झालाय आपला भात, मस्त आपला 7 मिनिटात जिरा राईससाठी राईस तयार झालाय. मस्त अशा मोकळा मोकळा पाहिजे, आणि अजून गरम असताना त्याची प्रोसेस चालूच असते. त्यासाठी आपल्याला एका प्लेटवर काढून घ्यायचा आणि पसरून ठेवायचा, गार करून ठेवायचा. असाच राहिला तर मग तो मुडेल, तुटेल, तुटका. जिरा राईस नाही बरोबर वाटत, असे दाणे मस्त मोकळे मोकळे पाहिजे. प्लेटवर असा हातानेच थोडंसं गाठी मोडून घ्यायचे त्याचे गठ्ठे. फॅनखाली ठेवायचं लागलंच गार करायला. भात शिजून झाल्यावर असं एक भाताची शीत दाबून बघायची, म्हणजे अशी चपटी नको व्हायला, थोडीशी अशी कणीदारच पाहिजे. जवळून दाखवते तुम्हाला, मस्त असे मोकळे मोकळे भाताचे शीतं पाहिजे. तोच जिरा राईस मस्त असतो अगदी मोका मोका. लोखंडी तवा घेतला आहे मी फोडणी करण्यासाठी जिरा राईसला. थोडा खोलकट आहे, किंवा तुमच्याकडे कढई असेल खोलकट लोखंडाची. आपण बाहेर रेस्टॉरंटमध्ये किंवा बाहेर जिरा राईस फ्राईड राईस खातो, ते लोखंडाच्या कढयाच असतात त्यांच्याकडे. मस्त असे कटाकट कटाकट वाजतात ते फोडणी करताना, तेव्हा तोंडाला पाणी सुटतं. आणि लोखंडाच्या कढईत कसं तापतं ते छान. फुल तापून घ्यायचं भांड, कढई असो तवा असो, आणि सगळीकडून असं मी तूप घेते फोडणीसाठी, सगळीकडून लावून घ्यायचं जे चिकटणार नाही भात त्या कढईला फोडणीला. 2 चमचे तूप घातलंय मी. तूप चांगलं तापलं म्हणजे त्याच्यात 1 मोठा चमचा जिरं टाकून घेतलं. गॅस कमी करून घ्यायचं.
आपण हा राईस बनवलेला, जिरं जास्त गळू नाही द्यायचं, फक्त तडतडेल तोपर्यंत बघायचं. मी गॅस पुढे ठेवायचा फुल मीटवर, मस्त असं सगळीकडून परतायचं. मस्त तुपाचा जिऱ्याचा सुगंध येतोय, नुसताही छान लागतो जिरा राईस, लहान मुलांना तर आवडतच. सगळीकडून फोडणी परतून घ्यायची. त्यात आपण राईस शिजवताना मीठ घातलं नाही, छोटा अर्धा चमचा मीठ. झाला आपला 7 ते 8 मिनिटात पूर्ण जिरा राईस तयार. परतत राहिलं लोखंडाच्या कढईवर, तरी ते चिवट होईल, त्याच्यात जेवढंही मॉइश्चर आहे तेवढंही कमी होईल. फक्त फोडणी सगळीकडून लागू द्यायची जिऱ्याची, मीठ मस्त मिक्स होऊ द्यायचं. झालं आपला असं मस्त मोका मोका. हिवाळ्याचे वेगवेगळे पदार्थ खायला खूप आवडतं गरमागरम, जेवणात सकाळच्या जेवणात संध्याकाळच्या जेवणात मस्त असं दाल फ्राय जिरा राईस. मस्त असं एक वाटी तांदूळाचा एवढे प्लेट भरून जिरा राईस तयार झाला फक्त 7 मिनिटात. राईस बनवून घेतला आधी 4 शिट्ट्या करून, कुकर पूर्ण गार झाला आहे, पूर्ण थंड झाला आहे. मस्त दाळ पण शिजली, त्याच्यात टोमॅटोही शिजून आले. या प्रकारे जर तुम्ही डाळ टोमॅटो एकत्र शिजवलं तर लहान मुलं काही वेळेस टमाट्याच्या फोड्या काढून घेतात, असं असं एक जीव शिजून घेतं. मिरची टोमॅटो या प्रकारे करून बघा एकदा तुम्ही डाळ फ्राय. रवीने घुसळून घ्यायची एक जीव पाहिजे असेल तर. डाळीला फोडणी करून घ्यायची, त्यासाठी मी कढई ठेवली, कढई तापली म्हणजे त्याच्यात तुपाची फोडणी घालणार आहे. एक चमचा, परत एक चमचा, तुमच्या आवडीनुसार जेवढं तूप तापलं म्हणजे त्याचा धूर निघतो, त्यासाठी मी तेल सुद्धा टाकून घेते म्हणजे तेलाचा तुपाचा धूर न येणार कडकडीत फोडणी करण्यासाठी. जिरं मोहरीची एक चमचा, छोटा चमचा तेल टाकून घेतलं, त्याच्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, त्यात कढीपत्ता धुवून घेतला आहे. कढीपत्ता अखंडानं टाकता, असा तुकडे करून टाकला म्हणजे त्याचं मस्त चव चालतो. त्याचा चिरलेला लसूण आणि हिंग शेवटी घातला आहे. पण हळद आधीच घातले डाळ शिजवताना, आणि मिरची पण घातली, टोमॅटोही घातला. याच्यात मी आता कांदा नाही टाकत आहे, अशी साधी सिंपल मस्त डाळ बनवते यार, घटपट होणारी. तुमच्याकडे किती घट्ट पातळ लागते ते. आपण टोमॅटो घातला आहे त्याच्यात आंबट, त्यासाठी थोडी साखर किंवा गूळ टाकू शकतात. मी गूळ घालते थोडा. केवढी पातळ पाहिजे तुमच्याकडे, केवढी घट्ट पातळ चालते तेवढी बघायची. त्याच्यात अगदी अर्धा सुपारी एवढा गूळ किंवा अर्धा चमचा साखर आणि मीठ चवीनुसार, जेवढं लागत असेल तुमच्याकडे तेवढं. मस्त एक उकळी आली म्हणजे झालं आपलं दाल फ्राय तयार. पण आपण त्याला अजून वरून तडका देणार आहोत. अशी रेडी आहे सर्विंगला, मस्त उकळी आली डाळीला,
सुगंधता का प्रतिमाला आहे आणि हिवाळ्याच्या मस्त दाळ भात राहिला तरी चालतो किंवा पराठ्यासोबत. परत आपण फोडणी बनवू एक. तूप घेते, भरपूर तूप हिवाळ्याचं खायचं. त्यात जिरं, तूप तापलं म्हणजे फोडणी झाली. गॅस बंद करून देते मी, कारण लोखंडाची कढी जास्त तापलेली असते. त्याच्यात चिरलेला लसूण, बोर मिरची, फोडणीची मिरची किंवा तुमच्याकडे जी सुकी मिरची असेल ती. थोडं काश्मीरी मिरचीचं तिखट आणि थोडं मीठ. कढीपत्ता तर आपण पहिला फोडणी टाकलाच आहे. मस्त झाली फोडणी तयार. तर अशी डाळीवर फोडणी ओतली म्हणजे झाकण ठेवून द्यावं थोडं, त्याच्यात फोडणी मुरू द्यायची. मस्त जिरा राईस दाल तडका झाला आपला तयार.